Hello dear students, we have to study mathematics part 2 in that first lesson, that is basic concept in geometry. In previous lecture or in previous video, we already learned coordinate geometry, distance between two points and also betweenness. Okay, आता त्याच्यावरती आपल्याला हे सॉल्व एक्झाम्पल बघायचे. त्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल काय दिले बघा. ओके, लेट्स सी ऑन बाय यूजिंग एरो. First example is on a number line, point A, B and C are such that distance AB is equal to 5, distance BC is equal to 11 and distance AC is equal to 6. Okay, so which of the points is between the other two? आता ये already ते solution मध्ये जाणार आहे, already ते coordinate आहे because it is on number line, so on a straight line. Let's see in solution. Which of the point A, B, C is between the other two can be decided as follows. तर यामध्ये काय करायचं बघा. इथे तुम्हाला टोटल तीन डिस्टन्स दिले, डिस्टन्स ए बी, डिस्टन्स बी सी अँड डिस्टन्स ए सी. ओके, सो फर्स्ट वन काय करायचं, या तिन्ही मधले जे ग्रेटर व्हॅल्यू दिसते ती व्हॅल्यू पहिला लिहून घ्यायची. दॅट इज डिस्टन्स बी सी इज इक्वल टू 11, दॅट इज इक्वल टू इक्वेशन नंबर 1. ओके, नेक्स्ट पोझिशनला काय करायचं किंवा नेक्स्ट स्टेपला, या दोन जे राहिलेले आहेत ना त्यांची ऍडिशन करायची. दॅट इज डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स ए सी इज इक्वल टू, डिस्टन्स ए बी किती दिले बघा तुम्हाला 5, प्लस डिस्टन्स ए सी इज इक्वल टू 6, दॅट इज 5 प्लस 6 इज इक्वल टू 11, दॅट इज इक्वेशन नंबर 2. ओके, आता जर इक्वेशन 1 अँड 2 ची राईट साइड चेक केली तर दिस वन इज 11 अँड दिस वन इज ऑल्सो 11, सो इन दॅट टू इक्वेशन राईट साइड इज इक्वल, सो लेफ्ट साइड इज ऑल्सो इक्वल. मग याची लेफ्ट साइड काय, डिस्टन्स बी सी इज इक्वल टू काय होणार बघा, डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स ए सी फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2. आता याच्यावरून आपण इथे फिगर ड्रॉ केले बघा. ओके, लेट सी डिस्टन्स बी ए किती आहे बघा, और ए बी लास्ट लेक्चरला सांगितले मी, ए बी किंवा बी ए 5 अँड डिस्टन्स ए सी 6. आता जर या दोन्हीचे ऍडिशन केले तर ते किती येते 11, ते सगळं इथं आपण बघितलंय. आता याच्यामध्ये बिटवीननेस फाइंड आउट करायचं, तर एक सिंपल ट्रिक सांगतो. यामध्ये टोटल किती पॉइंट आहेत, 3 पॉइंट आहेत ए बी आणि सी. तर याच्यामध्ये जी व्हॅल्यू ग्रेटर आहे म्हणजेच बी सी, हे जे काय दोन पॉइंट येणार ते त्याचे एंड पॉइंट येणार. ओके, म्हणजे इथं जर बघितलं असेल बी आणि बी या साईडला एंडला आहे आणि सी या साईडला एंडला आहे. ओके, मग राहिला पॉइंट कोणता, ए, तो कुठे असणार आहे त्याच्या बिटवीन, म्हणून पॉइंट ए इज बिटवीन बी अँड सी. म्हणजे थोडक्यात काय, जर जे व्हॅल्यू ग्रेटर असतात ते एंड पॉइंटला येतील आणि जे राहिलेला पॉइंट आहे तो मध्ये येणार आहे किंवा बिटवीन येणार आहे. सेम एक्झाम्पल नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा, तसं बघू आपण. ओके, यू व्ही ए अँड ए आर 3 सिटीज. ओके, नेम नाही दिलेलं, फक्त इथे लेटर घेतले, म्हणजे यू व्ही ए आर 3 सिटीज ऑन अ स्ट्रेट रोड, दॅट इज कोलिनियर. द डिस्टन्स बिटवीन यू अँड ए इज 215 किलोमीटर. बिट ओके, डिस्टन्स बिटवीन व्ही अँड ए 140 किलोमीटर अँड डिस्टन्स बिटवीन यू अँड ए इज 75 किलोमीटर. आता ऍक्च्युली इथं थोडस मिस्टेक, प्रिंटिंग मिस्टेक आहे बघा. इथं यू अँड व्ही घ्यायचंय. ओके, यू अँड व्ही. ओके, दॅट इज 75 किलोमीटर. विच ऑफ देम इज बिटवीन द अदर टू, म्हणजे कोणती सिटी कोणत्या बिटवीनला आहे किंवा मध्ये आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मगाच्या एक्झाम्पल मध्ये जे केलं तेच करायचं आहे. जे ग्रेटर व्हॅल्यू पहिला, हे आता हे शब्दात दिले ते आपण पहिला सिम्बॉलिकली लिहू. ओके, डिस्टन्स बिटवीन यू अँड ए कसं लिहिणार, डी ऑफ यू ऑफ यू अँड ए, दॅट इज डिस्टन्स बिटवीन यू अँड ए इज इक्वल टू किती आहे बघा, 215. ओके, नेक्स्ट वन, डिस्टन्स बिटवीन व्ही अँड ए किती आहे 140, आणि डिस्टन्स बिटवीन यू अँड व्ही, इथं करेक्शन करायचं आहे, एच्या ठिकाणी काय घ्यायचं आहे, व्ही इज इक्वल टू 75. आता मगाशी केलेल्या प्रमाणे आता इथं थोडंसं उलट केले, त्यांनी स्मॉल दोन व्हॅल्यूचे ऍडिशन केले, दॅट इज डिस्टन्स यू व्ही प्लस डिस्टन्स व्ही ए इज इक्वल टू 75 प्लस 140, दॅट इज इक्वल टू 215. आणि लास्ट वन काय, जी राहिलेली म्हणजेच ग्रेटर, दॅट इज डिस्टन्स यू ए इज इक्वल टू 215. आता याची राईट साईड किती आहे 215, आणि याची पण किती आहे 215, म्हणजे राईट साईड सेम सो लेफ्ट साईड सेम, दॅट इज
डिस्टेंस यू ए इज इक्वल टू डिस्टेंस यू वी प्लस डिस्टेंस वी ए. ओके सो यू आणि ए कुठे होणार, एंडला येणार, मग राहिला पॉइंट कोणता, वी. दॅट इज द सिटी वी इज बिटवीन द सिटीज यू अँड ए. इतकं सिंपल आहे, फक्त स्मॉलर आणि नंतर स्मॉलरच्या दोन्हीचे ऍडिशन करायचे, आणि जे ग्रेटरच्या इक्वल असेल तर ते ग्रेटर असणार ते काय येणार, एंडला येणार, आणि राहिलेला पॉइंट काय येणार, मधी येणार. ओके नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल काय बघू. द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ए ऑन अ नंबर लाईन इज 5. ओके फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ ऑन द सेम नंबर लाईन विच आर 13 युनिट्स अवे फ्रॉम ए. पहिला क्वेश्चनचा मीनिंग समजून घेऊ. द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ए ऑन अ नंबर लाईन इज 5, म्हणजे ए चा कोऑर्डिनेट किती दिलाय, 5. ओके हे सिंपल आहे. पुढे बघू. फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट ऑन द सेम नंबर लाईन. आपल्याला एका पॉइंटचे कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे आहे, पण तो कसा, लाईन विच आर 13 युनिट्स अवे फ्रॉम ए, म्हणजे ए पासून 13 युनिट अवे. पण आता ऍक्च्युली जर फिगरचा यूज करून जर आपण बघायचं असेल तर इथं ए चा कोऑर्डिनेट किती दिलाय बघा, 5. पण आता तुम्ही म्हणणार की टी आणि डी हे दोन पॉइंट कुठून आले, तर ऍक्च्युली 13 युनिट अवे, मग एकतर तो लेफ्टला पण असू शकतो किंवा कुठे असणार आहे, राईटला. आपल्याला इथे नाही दिलेलं की लेफ्ट ऑर राईट. ओके त्यामुळे आपल्याला दोन्ही कंडिशन लर्न करायचे. त्यामध्ये काय सांगितलं बघा, एज शोन इन द फिगर लेट अस टेक पॉइंट टी अँड डी टू द लेफ्ट अँड राईट ऑफ ए रिस्पेक्टिवली ऍट अ डिस्टन्स ऑफ 13 युनिट्स अवे. म्हणजे थोडक्यात ए पासून टी 13 युनिट अवे कुठे आहे, लेफ्टला, आणि ए पासून डी कुठे आहे, राईटला. या दोन कंडिशन आपण काय करायचं आहे, लर्न करायचे. ओके डायरेक्ट आन्सर दिले, पण आपल्या स्टेप्स कशा बघायच्या बघा. आता इथे लेफ्टला जाताना काय करायचं, सबट्रॅक्शन करायचं, आणि राईटला येताना ऍडिशन करायचं. म्हणजेच काय बघा, द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट टी ओके विच इज लेफ्ट ऑन ए विल बी 5 - 13, दॅट इज इक्वल टू किती येणार आहे, -8. म्हणजे या 5 पासून 13 मायनस केले किती येणार आहे, -8. आणि राईटला जाताना काय सांगितलेली, ऍडिशन करायची. दॅट इज द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट डी विच इज टू द राईट ऑफ ए विल बी 5 + 13, दॅट इज इक्वल टू 18. म्हणजे थोडक्यात काय बघा, लेफ्टला जाताना त्या कोऑर्डिनेट मधून डिस्टन्स मायनस करायचं, आणि राईटला येताना कोऑर्डिनेट मध्ये डिस्टन्स ऍड करायचं, सिम्पली, बाकी काही नाही. कोऑर्डिनेट मध्ये डिस्टन्स मायनस, कोऑर्डिनेट मध्ये डिस्टन्स प्लस, म्हणजेच काय ना, द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट 30 युनिट्स अवे फ्रॉम ए विल बी -8 and 18. ओके म्हणजे ए पासून लेफ्टला एक पॉइंट येणार 30 युनिट्स अवे, तो म्हणजेच -8 असेल त्याचा कोऑर्डिनेट, आणि 5 पासून काय असणार आहे, डी किती युनिट्स असणार आहे, 18. ओके अशा पद्धतीने आपण तिन्ही एक्झाम्पल बघितले. ओके त्यानंतर नेक्स्ट लेक्चरला आपण बघायचं आहे प्रॅक्टिस सेट 2.1. थँक्यू.